कोरोना व्हायरसच्या भारतात सापडलेल्या नव्या प्रकाराबद्दल जगभरातले शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत, पण तो किती दूरवर पसरलाय आणि त्याचा भारतातील कोविडच्या दुसऱ्या अधिक घातक लाटेशी नेमका किती संबंध आहे हे अजून स्पष्ट झालं नाहीये. भारतातील व्हेरियंट नेमका आहे काय? सगळ्याच विषाणूंमध्ये बदल होत असतात, त्यांना म्युटेशन किंवा उत्परिवर्तन असं म्हणतात. यातून या विषाणूचे अनेक व्हेरियंट तयार होत असतात. यातील अनेक म्युटेशन्स ही दखलपात्रही नसतात. काही म्युटेशन्समुळे व्हायरस कमकुवत होतो, पण काही त्याला अधिक संसर्गजन्य बनवतो, ज्यामुळे त्यावर लशींचा परिणाम होणं कठीण होऊन बसतं. भारतातील व्हेरियंट B1617 पहिल्यांदा ऑक्टोबर महिन्यात पाहायला मिळाला होता. भारताचा व्हेरियंट नक्की कुठे कुठे पसरलाय? भारतात सॅम्पल टेस्टिंगची व्याप्ती हे सांगण्यासाठी पुरेशी नाहीये की कोरोनाचा हा व्हेरियंट कुठे आणि कुठपर्यंत पसरलाय आणि किती वेगाने पसरलाय. जानेवारी आणि मार्च महिन्यादरम्यान महाराष्ट्रात जीनोम सिक्वेन्सिंग केलेल्या 361 कोविड नमुन्यांपैकी 220 नमुन्यांमध्ये म्हणजेच 61% लोकांमध्ये हा सापडला होता. GSSAD या डेटाबेसमध्ये नोंदवलेल्या माहितीनुसार 21 देशांमध्ये हा भारतीय कोरोना सापडलाय. UKच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितलंय की UKमध्ये भारतात सापडलेल्या म्युटेशनच्या 103 केसेस सापडल्यात. आंतरराष्ट्रीय प्रवासामुळे हे घडलं असण्याची शक्यता आहे. भारतातून येणाऱ्या बहुसंख्य प्रवाशांना आता UKने बंदी घातली. पब्लिक हेल्थ इंग्लंड या संस्थेने भारतीय व्हेरियंटला संशोधन सुरू असलेलं व्हेरियंट या गटात टाकलंय. चिंताजनक व्हेरियंट असं त्याचं वर्गीकरण अद्याप तरी केलं नाहीये. भारताचा कोरोना अधिक संसर्गजन्य किंवा धोकादायक आहे का? ल्युसियाना स्टेट युनिव्हर्सिटीमधील विषाणूतज्ञ डॉक्टर जेरेमी कामिल म्हणतात, भारतीय व्हेरियंटमधील एक म्युटेशन हे दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमध्ये सापडलेल्या म्युटेशनसारखं आहे. लस घेतल्यामुळे किंवा पूर्वी कोविड होऊन गेल्यामुळे तयार झालेल्या अँटीबॉडीजना चकवा देण्यात हे म्युटेशन मदत करू शकतं असं त्यांचं मत आहे. भारतातील कोरियाचा व्हेरियंट UKच्या म्युटेशनपेक्षा अधिक घातक आहे का हे आत्ताच सांगणं थोडं घाईचं ठरेल असं तज्ज्ञांना वाटतं. UKचा व्हेरियंट 50 जास्त देशांमध्ये पसरलाय. भारतीय व्हेरियंटबद्दल इतकी कमी माहिती काय? तज्ज्ञ सांगतात की भारतीय व्हेरियंटबद्दलची अजून पूर्ण माहिती समोर आलेली नाही. भारतीय व्हेरियंटचे भारताकडून 298 तर जगभरात 656 नमुने आलेत. या उलट UK व्हेरियंटचे 384,000 नमुने उपलब्ध आहेत. भारतात या व्हेरियंटच्या पहिल्या रुग्णाची नोंद झाली, त्यानंतर जगभरात या व्हेरियंटच्या 400 कमी रुग्णांची नोंद झाल्याचं डॉक्टर कामिल म्हणालेत. दुसऱ्या लाटेला नवा व्हेरियंट जबाबदार आहे का? 15 एप्रिलपासून भारतात दररोज 2,00,000 वर रुग्ण सापडत आहेत. पहिल्या लाटेत रुग्णांचा उच्चांकी आकडा 93,000 इतका होता. मृत्यूचा आकडाही सातत्याने वाढतोय. केम्ब्रिज विद्यापीठातील क्लिनिकल मायक्रोबायोलॉजीचे प्राध्यापक रवी गुप्ता म्हणतात, भारताची प्रचंड लोकसंख्या आणि घनता हे व्हायरसच्या म्युटेशनसाठी पोषक आहेत, पण कोविडच्या दुसऱ्या लाटेमागे मोठ्या संख्येने लोकांनी एकत्र जमणं तसंच मास्क, सोशल डिस्टन्सिंग यांसारख्या गोष्टींचं पालन न करणं हेही महत्वाचं कारण असू शकतं. वेलकम सँगर इन्स्टिट्यूटचे डॉक्टर जेफ्री बॅरेट म्हणतात, नवा व्हेरियंट रुग्णवाढीला कारणीभूत असू शकतो, पण यासाठी ठोस पुरावे मिळायला हवेत. 2020 शेवटापासून हा व्हेरियंट अस्तित्वात आल्याचं डॉक्टर बॅरेट सांगतात. जर दुसऱ्या लाटेमागे हा व्हेरियंट असेल तर घडण्यासाठी त्याला अनेक महिने लागले, ज्यावरून आपण असं म्हणू शकतो की केनच्या B117 या व्हेरियंटपेक्षा हा कमी संसर्गक्षम आहे. नवीन व्हेरियंटवर लस काम करेल का? कोरोनाची लस या सगळ्या नव्या प्रकारच्या कोरोना विषाणूंमुळे होऊ शकणारं गंभीर आजारपण रोखण्यात मदत करेल असं तज्ज्ञांना वाटतं. काही व्हेरियंट्स हे सध्याच्या लसींना बगल देतील, पण त्यासाठी लसींच्या रचनेत काही बदल करावे लागतील असंही प्राध्यापक गुप्ता आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नेचर या नियतकालिकात प्रकाशित केलेल्या शोधनिबंधात म्हटलंय. सध्या असलेल्या लशी व्हायरसचा प्रसार मंदावण्यात मदत करतील असंही तज्ज्ञांना वाटतं. डॉक्टर जेरेमी कामिल म्हणतात, तुम्हाला आजार झालाच नाही किंवा सौम्य लक्षणं दिसली की मृत्यूचा धोका उत्पन्न होऊन रुग्णालयात भरती होण्याची वेळ येते. हे लसीकरण होतंय की नाही यावरून अवलंबून आहे. तुम्हाला सर्वप्रथम मिळेल ती लस घेऊन मोकळे व्हा. मनात शंका ठेवून कोणत्या तरी आदर्श लसीची वाट पाहण्याची चूक करू नका.